नागपुरात नुकतंच हिट अँड रनची घटना समोर आलेली आहे. राज्यात देखील हिट अँड रनच्या घटना वाढत होते, त्यातच उपराजधानी नागपूर येथे देखील हिट अँड रनची घटना झालेली आहे. त्यात एका बड्याने त्याच्या मुलाचा समावेश आहे असा आरोप देखील होत आहे, याची चौकशी पोलिसांनी केलेली आहे. आपल्यासोबत सध्या याबद्दल माहिती देण्यासाठी DCP राहुल मदनेसर आहेत. सर, नुकत्याच झालेल्या हिट अँड रन घटनेमध्ये असे पण आरोप केले जात आहेत की जे राजकीय नेते आहेत, बडे नेते, त्यांच्या मुलाचा समावेश आहे. एकंदरीतच आपल्या तपासामध्ये काय निष्पन्न झालं आहे? याच्यामध्ये 9 तारखेच्या मध्यरात्रीची ही घटना आहे, त्याच्या अनुषंगाने जी ऑडी गाडी आहे त्याचा नंबर MH40CY4040 हे संकेत बावनकुळे यांच्या मालकीची गाडी आहे. त्या गाडीमध्ये चालक म्हणून अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे आणि त्यांचा मित्र रोनित चित्तमवार हे तिघं त्या गाडीमध्ये होते आणि त्या गाडीचा अपघात त्या दिवशी झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तिघांनाही चौकशीसाठी बोलवलं होतं. चौकशी सुरू आहे. त्या ठिकाणी जो चालक आरोपी आहे त्यालाही पोलिसांनी अटक केलं होतं आणि बेलसुद्धा त्याला देण्यात आलेली आहे. आणि आमची त्यासंबंधी पुढील इन्क्वायरी सर्व CCTV फुटेज असेल, ज्या ठिकाणावरून ते निघाले, त्यानंतर त्यांचे मेडिकल टेस्ट रिपोर्ट असतील, हे सर्व आम्ही करत आहोत. आधी असं म्हणण्यात आलं होतं की त्या गाडीमध्ये, ही गाडी भलेही माझ्या मुलाच्या नावावरती असेल पण त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा समावेश नव्हता असं देखील बयान आले होते. त्यानंतर एक बडे नेता शिवसेना पार्टीचे संजय राऊत यांनी देखील म्हटलं होतं की फुटेज जे ते गायब करण्यात आले. नेमकं काय प्रकरण आहे? फुटेज गायब झाले आहेत खरंच का काही दुसरं काही प्रकरण आहे? नाही, फुटेज गायब व्हायचं हे नाही आहे, कारण आमच्याकडे जे काही आम्ही COC आहे त्या ठिकाणी जे ॲक्सिडेंटचा स्पॉट आहे ते फुटेज आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी ते जेवण करायला गेले होते त्या ठिकाणचं सुद्धा आम्ही DVR आमच्या ताब्यात आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यासंबंधी त्यातलं एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम आम्ही करून घेणार आहे. त्यासंबंधी इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. नाही, आणि हे जे आरोपी आहे तुमच्या तपासामध्ये काय निष्पन्न झालं? हे आरोपी जे आहेत ते मद्यप्राशन करून होते का नव्हते आणि यांच्याकडे परवानगी होती का नव्हती ती गाडी घेऊन जायची किंवा इतर काही अधिक माहिती? याच्यामध्ये जे चालक आहे आणि रोनित आहे हे ज्या दिवशी संध्याकाळी पहाटे हे मिळून आले त्यानंतर त्यांचं मेडिकल करण्यात आलं आहे. जे डॉक्टरने प्राथमिक ह्याच्यामध्ये ते मद्यसेवन केल्याच्या ह्याच्यामध्ये अंमलाखाली होते ह्याबद्दल आपल्याला मेडिकलमध्ये रिपोर्ट आहे. पण किती पर्सेंटमध्ये ते त्या ह्याच्याखाली इन्फ्लुएन्समध्ये होते का नव्हते ह्याच्या अनुषंगाने जो CA रिपोर्ट येणं बाकी आहे तो अजून वेटेड आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामधलीच आणि त्यांच्याच पक्षातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या म्हणजे मुलासंदर्भातली ही घटना आहे. कुठेतरी काही चौकशी करताना काही राजकीय दबाव वगैरे काही नाही आहे. जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय आणि ते पूर्णपणे केलं जाईल. याच्यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही आहे, पण या प्रकरणी आपण कशा प्रकारची पुढची कारवाई राहील किंवा कशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा होतील किंवा नाही होतील? जे याच्यामध्ये जे कायदेशीर प्रक्रिया आहे, जे कायदेशीर सेक्शन लागू होतात त्या पद्धतीनेच हे पुढील तपास केला जाईल आणि त्या पद्धतीनेच आम्ही कारवाई करू. कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्या हिशोबानेच पुढचा तपास होईल असं देखील DCP राहुल मदनेसर यांनी सांगितलेलं आहे. परंतु एक गांभीर्याची बाब अशी की उपराजधानी नागपूर आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याच पक्षातले प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावरची गाडी होती, मुलगा देखील त्या गाडीमध्ये उपस्थित होता. आता याच्या पुढे कशा प्रकारची कारवाई होते, गृह विभाग अर्थात पोलीस विभाग कशा प्रकारची याच्यामध्ये कारवाई करतं हे पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक अपडेट आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तात्पुरतं इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर.